नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बनकर डीएल पीजीएम कॉलेज करा एमसीवीसी विभाग। विषय आहे बँकिंग एंड इन्शुरन्स। त्यामध्ये आपण पेपर 3 लाईफ इन्शुरन्स किंवा आयुर्विमा हा विषय आपण शिकत आहोत। पाठीमागच्या तासाला विम्याच्या वेगवेगळ्या संज्ञा किंवा विम्यामध्ये येणारे जे वेगवेगळे शब्द आहेत, उदाहरणार्थ विमाकार म्हणजे काय, विमेदार म्हणजे काय, विमा हप्ता कशाला म्हणायचं, विमा पॉलिसी म्हणजे काय, विमा विषय वस्तू म्हणजे काय, तर याच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत। आता आज आपण विमा या संज्ञेचा अर्थ आणि व्याख्या पाहणार आहोत। आता अर्थ आपण पाठीमागे पाहिलेलाच आहे। विमा म्हणजे काय? तर विमा म्हणजे धोक्याचे विभाजन, अशी आपण विम्याची संक्षिप्त व्याख्या केलेली आहे। मग आता डीपमध्ये जर आपण याची व्याख्या करावयाची झालं तर विमा म्हणजे नेमकं काय, कशाला विमा म्हणता येईल, तर विम्याची व्याख्या वेगवेगळ्या लेखकांनी केलेली आहे। यापैकी एक दोन व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहिली व्याख्या अशी सांगितलेली आहे, समान प्रकारचा धोका असणाऱ्या अनेक व्यक्तींच्याकडून विमा हप्त्याच्या स्वरूपात गोळा केलेल्या रकमेतून प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीचे झालेले आर्थिक नुकसान भरून देण्याची एक सामूहिक योजना म्हणजे विमा, असं आपण विम्याची व्याख्या करू शकतो। व्याख्या लिहितो तुम्हाला, समान प्रकारचा धोका असणाऱ्या अनेक व्यक्तींच्याकडून गोळा केलेल्या विमा हप्त्याच्या बदल्यात विमा हप्त्याच्या स्वरूपात गोळा केलेल्या रकमेतून प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीचे झालेले आर्थिक नुकसान भरून देण्याची एक सामूहिक योजना म्हणजे विमा। विमा म्हणजे काय? या ठिकाणी ही व्याख्या सांगितलेली आहे, समान प्रकारचा धोका असणाऱ्या, समाजामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात आणि या धोक्यामुळं जर व्यक्तीचं काही नुकसान झालं तर झालेलं नुकसान भरून दिलं जातं। मग समाजातील ज्या ज्या व्यक्तींना धोका आहे अशा व्यक्तींच्याकडून काय केलं जातं, विमा हप्ता गोळा केला जातो, पैशाच्या स्वरूपामध्ये विमा हप्ता गोळा केला जातो आणि त्या गोळा केलेल्या रकमेमधून ज्या समाजातील व्यक्तीचं नुकसान होईल त्या व्यक्तीला आर्थिक नुकसान भरून देण्याची जी सामूहिक योजना असते या सामूहिक योजनेला आपण विमा असं म्हणतो। या ठिकाणी आयुर्विमा महामंडळ किंवा आयुर्विमा कंपनी जी आहे ती काय करते, समाजातील ज्या ज्या व्यक्तींना विमा हवा आहे त्या त्या व्यक्तींच्याकडून विमा हप्त्याच्या स्वरूपात रक्कम गोळा करत असते आणि अशी रक्कम गोळा केल्यानंतर ज्यांच्याकडून रक्कम गोळा केलेली आहे त्यातील ज्या व्यक्तीचं नुकसान होईल त्या व्यक्तीला जमा झालेल्या रकमेमधून नुकसान भरपाई देण्याचं काम या ठिकाणी विमा कंपनी करते। तर अशा पद्धतीनं ही जी सामूहिक योजना आहे या सामूहिक योजनेला विमा असं म्हटलं जातं। दुसरी एक व्याख्या करारावर आधारित केलेली आहे,
तर ही व्याख्या काय आहे? विमा हा दोन पक्षांमधील कायदेशीर करार आहे, ज्यामध्ये एक पक्ष दुसऱ्या पक्षाकडून गोळा केलेल्या रकमेमधून जर त्या दुसऱ्या पक्षाचे विशिष्ट धोक्यामुळे नुकसान झाले तर झालेले नुकसान भरून देण्याचे वचन अथवा हमी देतो, त्यास विमा असं म्हटलं जातं। तर अशा पद्धतीनं विम्याच्या या व्याख्या केलेल्या आहेत। मग विमा म्हणजे धोक्याचं विभाजन, ज्या ज्या व्यक्तींना धोका आहे तो धोका समाजातील इतर व्यक्तींच्यावर विभागण्याचं काम विमा कंपनी करत असते। म्हणजे समाजातील व्यक्तींच्याकडून विमा हप्त्याच्या स्वरूपात रक्कम गोळा केली जाते आणि ज्या व्यक्तीचं नुकसान होईल, ज्या व्यक्तीला त्या धोक्यामुळे नुकसान होईल, त्या व्यक्तीला जमा झालेल्या रकमेमधून नुकसान भरून देण्याचं काम या ठिकाणी विमा कंपनी करत असते। म्हणून अशी ही जी योजना सुरू केलेली आहे या योजनेला विमा असं म्हटलं जातं। मग आता या व्याख्येवरून आपणाला विम्याची आवश्यकता का आहे? विम्याची आवश्यकता सर्वसाधारणपणे समाजातील निरनिराळ्या व्यक्तींच्यासाठी विमा हा अतिशय आवश्यक आहे। मानवी जीवनामध्ये किंवा वाणिज्य व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे धोके किंवा संकटे असतात। आता या धोक्यांच्या शक्यतेमधूनच विम्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे। समाजातील विविध घटकांच्या दृष्टिकोनातून विम्याची आवश्यकता काय आहे? या ठिकाणी आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेलं आहे, मानवी जीवनामध्ये किंवा वाणिज्य व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे धोके आहेत। माणसाला मृत्यूचा धोका आहे, व्यवसायाला आग लागण्याचा धोका आहे, माल सागरामधून नेला जात असताना किंवा आयात केला जात असताना त्या मालाला धोका असतो, त्या बोटीला धोका असतो, आणि या धोक्यामुळं जर या मालमत्तेचं किंवा एखाद्या व्यक्तीचं नुकसान झालं तर हे झालेलं नुकसान हे मोठ्या प्रमाणावर असतं आणि असं नुकसान भरून देण्यासाठी विमा सुरू करण्यात आलेला आहे। विमा कंपन्या लोकांच्याकडून पैसे गोळा करतात आणि ज्याचं नुकसान होईल त्याला नुकसान भरपाई करून देण्याचं काम करत असतात। मग या ठिकाणी व्यक्तीच्या दृष्टिकोनातून आणि वाणिज्याच्या दृष्टिकोनातून विमा हा कसा आवश्यक आहे? तर यामध्ये पहिला मुद्दा सांगता येईल, सामान्य व्यक्तीला विमा आवश्यक आहे। सामान्य व्यक्ती, आता समाजातील जी सर्वसामान्य व्यक्ती आहे ही व्यक्ती समाजामध्ये वावरत असताना म्हणजेच व्यापार व्यवसाय क्रीडाक्षेत्र सार्वजनिक उद्यान, तर अशा ठिकाणी या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे धोके जाणवत असतात। माणसाच्या जीवितास देखील धोका असतो किंवा त्याच्या जीवितला धोका कधी निर्माण होईल हे आपण सांगू शकत नाही। बऱ्याच वेळा रस्त्याने व्यक्ती चालत असताना एखाद्या वेळी अपघात होतो किंवा दोन वाहनांची टक्कर होऊन वाहनांचा अपघात होत असतो आणि त्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो। काही वेळा एखाद्याचा हातपाय तुटू शकतात, त्यांना अपंगत्व येण्याची शक्यता असते आणि त्याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीवर त्याचं जे कुटुंब अवलंबून असतं त्या कुटुंबाला त्या व्यक्तीच्या मृत्यूची आर्थिक झळ सोसावी लागत असते। मग अशा परिस्थितीत सामान्य व्यक्तीला विमा हा अतिशय उपयुक्त आहे, जर त्याने आपल्या आयुष्याचा विमा विमा कंपनीकडे घेतलेला असेल आणि समजा रस्त्याने चालताना त्याचा अपघात झाला आणि अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याने जेवढ्या रकमेचा विमा घेतलेला आहे तेवढी सर्व रक्कम विमा कंपनी त्याच्या कुटुंबियांना किंवा त्याच्या मुलांना पत्नीला परत करत असते आणि अशी रक्कम परत केल्यामुळे
ते कुटुंब थोडं तरी त्यामधून आर्थिक बाबीमधून सावरत असतं. मग यासाठी सामान्य व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विम्याची आवश्यकता अतिशय महत्त्वाची. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल, व्यापारी वर्ग. व्यापारी वर्गाच्या दृष्टीने देखील विमा हा अतिशय उपयुक्त आहे. हे जे व्यापारी असतात, हे व्यापारी समाजामध्ये वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांचा समाजाला पुरवठा करत असतात. मग असा व्यापार केला जात असताना त्या व्यापाऱ्याच्या जीवितास देखील धोका असतो. अपघातामुळे व्यवसायाच्या ठिकाणची हानी होऊ शकत असते किंवा त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी एखाद्या वेळी आग लागली तर आगीमध्ये व्यवसायाच्या ठिकाणची मालमत्ता जळून जाण्याची शक्यता असते. एखाद्या वेळी अतिवृष्टी, भूकंप किंवा अन्य कारणामुळे त्या ठिकाणी ठेवलेल्या मालाची नासाडी होऊ शकते. मग असं जे नुकसान होतं किंवा त्या व्यवसायाच्या ठिकाणी एखादा नोकर काम करत असेल आणि त्या नोकराचा त्या ठिकाणी अपघात झाला, त्याचा मृत्यू झाला, एखादा कारखाना असेल, कारखान्यामध्ये एखादं मशीन त्याच्या अंगावर पडलं कर्मचाऱ्याच्या आणि त्याचा मृत्यू झाला, तर त्याचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं. आणि असं झालेलं नुकसान त्या कारखान्याच्या मालकाने त्या कर्मचाऱ्यास भरून द्यावं लागत असतं. मग असं नुकसान आपणाला भरून द्यावं लागू नये यासाठी हे व्यापारी, कारखान्याचे मालक, आपल्या ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी आहेत, नोकर आहेत, यांच्या आयुष्याचा विमा विमा कंपनीकडे उतरवत असतात. अपघात विमा त्यांचा विमा कंपनीकडे घेत असतात. त्याचबरोबर व्यवसायाच्या ठिकाणी काही वेळा चोरी होण्याची शक्यता असते. चोरी होऊन व्यवसायाच्या ठिकाणचा माल चोरीला जाऊन त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्याचं किंवा व्यावसायिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं. मग अशा वेळी त्या व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाचा विमा घेतलेला असेल तर अशा कोणत्याही धोक्यामुळं व्यावसायिकाचं जे झालेलं नुकसान आहे हे नुकसान विमा कंपनी त्या व्यापाऱ्याला भरून देत असते. आणि अशा विविध कारणामुळे हे जे व्यापारी वर्ग आहे, व्यापारी वर्गाला विम्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली दिसून. तिसरा मुद्दा सांगता येईल, उद्योजकांना मदत. आता हे उद्योजक जे आहेत आपल्या देशामध्ये, जे छोटे मोठे उद्योजक आहेत किंवा स्वयंरोजगार करणारे जे व्यक्ती आहेत, आपल्या देशामध्ये चालणारे जे कुटीर उद्योग आहेत, तर या उद्योगांची आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसून येत असते. मग अशा वेळी त्या उद्योगाच्या उभारणीच्या क्षणापासून ते उद्योगाचे कार्य सुरू होईपर्यंतच्या काळामध्ये त्या उद्योग व्यवसायाला अनेक धोक्यांना सामोरं जावं लागत असतं. काही वेळा नैसर्गिक धोक्यामुळे उद्योगाची हानी होण्याची शक्यता असते, अपघातामुळे हानी होऊ शकत असते. व्यवसायाच्या ठिकाणी एखाद्या कर्मचाऱ्याने अप्रामाणिकपणा दाखवला तर त्या कर्मचाऱ्याच्या अप्रामाणिकपणामुळे उद्योगाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. फॉर एक्झाम्पल, बँकेमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये एखादा दिवाणजी असेल किंवा कॅशियर असेल, आता व्यवसायाच्या ठिकाणी जमा झालेली जी रक्कम आहे ही रक्कम त्याला तो स्वतः बँकेमध्ये जात असतो, भरत असतो. रक्कम जर व्यावसायिकाला लागली तर तो कर्मचारी त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणत असतो. एखाद्या वेळी मोठी रक्कम त्याच्या हातामध्ये पडली आणि समजा त्याला
जर पैशाची लालसा सुटली तर काही वेळा ही मोठी रक्कम घेऊन तो कर्मचारी पोबारा करण्याची शक्यता असते. मग अशा पद्धतीनं त्या कर्मचाऱ्यानं ती रक्कम पळवून नेली तर तो जो व्यावसायिक आहे या व्यावसायिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. मग अशा वेगवेगळ्या धोक्यामुळे एखाद्या वेळी व्यावसायिकाचा उद्योग बंद होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी आग लागली आणि आगीमध्ये पूर्ण व्यवसाय जळून खाक झाला. व्यवसायाला लागणारं भांडवल त्यानं कर्ज रूपानं गोळा केलेलं असतं. काही मित्रमंडळीकडून पैसे गोळा केलेले असतात आणि आपला व्यवसाय सुरू केलेला असतो. परंतु अशा व्यवसायाला आग लागून जर त्याचा व्यवसाय पूर्णपणे जळाला तर त्या व्यावसायिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. कदाचित त्या व्यावसायिकाला आपला व्यवसाय पुन्हा प्रस्थापित करणं देखील शक्य होत नाही. मग अशा वेळी त्याला आपला व्यवसाय बंद करावा लागत असतो. जर पुन्हा उद्योग सुरू करावा याचा त्यानं ठरवलं तर या उद्योगासाठी त्याला पैशाची आवश्यकता असते आणि असा पैसा तो पुन्हा उभा करू शकत नाही कारण पूर्वीचंच कर्ज त्याच्या अंगावर असतं. मग या कारणासाठी जर त्या व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाचा विमा विमा कंपनीकडे घेतला असता, समजा त्याने अग्निविमा उतरविला आणि व्यवसायाचं आगीमुळं नुकसान झालं, तर त्याने जेवढ्या रकमेचा विमा घेतलेला आहे तेवढी सर्व रक्कम त्या व्यावसायिकाला विमा कंपनीकडून परत मिळेल आणि अशी रक्कम परत मिळाल्यामुळे तो व्यावसायिक अल्पकाळामध्ये त्याच ठिकाणी आपला व्यवसाय पुन्हा प्रस्थापित करू शकेल. त्यामुळे आपल्या देशामध्ये असणारे जे छोटे मोठे उद्योजक आहेत या उद्योजकांना विम्याची अतिशय आवश्यकता आहे असं म्हटलं. चौथा मुद्दा सांगता येईल आयात निर्यात व्यापाराला मदत. आयात निर्यात व्यापाराला मदत. सर्वसाधारणपणे देशाच्या आर्थिक विकासामध्ये आयात आणि निर्यात व्यापार जो आहे या व्यापाराची विशेष महत्त्वाची भूमिका आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. या ठिकाणी देशातील होणारा आयात निर्यात व्यापार जो आहे हा आयात निर्यात व्यापार सागरी मार्गाने होत असतो. या सागरी मार्गाने मालाची लाखो कोटी रुपयाची वाहतूक केली जात असते. आपल्या देशातून माल परदेशामध्ये पाठवला जातो किंवा परदेशामधून माल आपल्या देशामध्ये आयात केला जातो. मग आता या सागरी मार्गाने मालाची वाहतूक केली जात असताना सागरामध्ये अनेक प्रकारचे धोके संभवत असतात. यामध्ये वादळाचा धोका असतो. वादळामुळे जहाज बुडण्याची शक्यता असते किंवा लुटारूंनी जहाज लुटून नेण्याची शक्यता असते. दोन जहाजांची टक्कर होण्याची शक्यता असते. जहाज खडकावर आदळण्याची शक्यता असते किंवा जहाजावर माल चोरून नेली जाण्याची शक्यता असते. तर अशा वेगवेगळ्या धोक्यामुळे जर जहाजाचे किंवा जहाजावर ठेवलेल्या मालाचे किंवा जहाज भाड्याचे जर काही नुकसान झाले तर असं नुकसान विम्याअभावी त्या व्यावसायिकाला किंवा ज्याचा माल आहे त्या व्यक्तीला सहन करावं लागत असतं. मग असं नुकसान जर त्याला भरून मिळावं असं वाटत असेल तर त्याने त्या मालाचा जो माल आपण परदेशात पाठवणार आहे किंवा परदेशातून जो माल आपल्याकडे आयात आपण करणार आहे त्या मालाचा विमा घेणं आवश्यक आहे. जर त्या मालाचा विमा घेतलेला असेल आणि कोणत्याही सागरी धोक्यामुळे त्या मालाचे किंवा जहाजाचे नुकसान झाले तर असे झालेले नुकसान विमा कंपनी त्या व्यावसायिकाला किंवा व्यापाऱ्याला भरून देत असते आणि अशी हानी भरून मिळाल्यामुळे देशातील कोणताही व्यावसायिक आपला माल दुसऱ्या देशामध्ये पाठवण्यासाठी सहजासहजी तयार होत असतो. जर असं नुकसान त्याला स्वतःला सहन करावं लागलं असतं तर कोणत्याही व्यावसायिकाने आपला माल धोका पत्करून दुसरीकडे निर्यात केला नसता किंवा परदेशातील व्यापाऱ्याने तो माल आपल्या देशात निर्यात केला नसता.
आणि जर असा माल आयात निर्यात झाला नाही तर आपल्या देशाला मिळणारं जे परकीय चलन आहे हे परकीय चलन आपणाला मिळणं बंद झालं असतं. त्यामुळे आपल्या देशाचा विकास झाला नसता. तर देशाच्या विकासात या आयात निर्यात व्यापाराची मोठी जबाबदारी आहे असं आपणाला म्हणावं लागेल. त्यामुळे आयात निर्यात व्यापाराच्या दृष्टीने विमा हा अतिशय उपयुक्त आहे, आवश्यक आहे असं आपणाला म्हणावं लागेल. पाचवा मुद्दा आपल्याला सांगते कृषी क्षेत्रास मदत. शेती व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा विमा हा अतिशय उपयुक्त आहे किंवा आवश्यक आहे असं म्हटलं जातं. आपल्या देशातील बहुसंख्य उद्योगधंदे जे आहेत हे उद्योगधंदे कृषी क्षेत्रावर आधारलेले आहेत किंवा अवलंबून आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रावर उद्योगाचं भवितव्य अवलंबून असतं. जर या कृषी क्षेत्राचा किंवा शेतीचा हंगाम चांगला गेला तर आपल्या देशातील उद्योगधंदे हे चांगल्या प्रकारे चालू राहत असतात. परंतु कृषी क्षेत्राचा हंगाम जर चांगला गेला नाही तर परिस्थिती याच्या विरुद्ध होऊ शकते. कृषी क्षेत्र जे आहे या कृषी क्षेत्राला एखाद्या वेळी अतिवृष्टीचा धोका असतो, दुष्काळाचा धोका असतो, वादळाचा धोका असतो, रोगराईचा धोका असतो. तर अशा वेगवेगळ्या धोक्यामुळे शेतीचे आणि शेतकऱ्याचे प्रचंड मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकरी नाउमेद होण्याची शक्यता असते. त्यांना आपल्या शेतीमध्ये एखादं पीक घेण्यासाठी भरपूर खर्च केलेला असतो आणि या पिकावर जर रोग आला, रोगराई आली, याचा प्रादुर्भाव होऊन जर पीक पूर्णपणे गेलं तर तो शेतकरी नाउमेद होण्याची शक्यता असते. त्यांना आपल्या शेतीमध्ये घातलेला पैसा जो आहे तो पैसा पूर्णपणे बुडण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे या कृषी क्षेत्राला देखील विम्याची आवश्यकता आहे. त्यांना आपल्या शेतामध्ये जे पीक घेतलेलं आहे त्या पिकाचा विमा त्याने विमा कंपनीकडे घेतलेला असेल आणि कोणत्याही धोक्यामुळे त्याचं पीकच आलं नाही किंवा पूर्णपणे पीक त्याचं वाया गेलं तर विमा कंपनी त्या शेतकऱ्याला त्याने जेवढ्या रकमेचा विमा घेतलेला असेल तेवढी सर्व रक्कम परत करत असते. आणि त्यामुळे कृषी क्षेत्राच्या दृष्टीने सुद्धा विम्याची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल सेवा व्यवसायांना आवश्यक. आता सेवा व्यवसाय जे आपल्या देशामधले आहेत या सेवा व्यवसायांच्या दृष्टीने सुद्धा विमा हा अतिशय आवश्यक आहे. आपल्याकडे जे चालणारे सेवा व्यवसाय आहेत, फॉर एक्झाम्पल वाहतुकीचा व्यवसाय, दळणवळण, संग्रहण, विपणन, टपाल सेवा, हे जे असे सेवा व्यवसाय आहेत त्यांच्या व्यवसायात वेगवेगळ्या प्रकारचे धोके संभावत असतात आणि या धोक्यापासून मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. अशा सेवा व्यवसायामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गुंतवणूक करण्यात आलेली असते आणि अशा वेळी या व्यवसायांना विम्याचं संरक्षण मिळणं आवश्यक असतं. जर अशा व्यवसायांना विम्याचं संरक्षण मिळालेलं असेल तर कोणत्याही धोक्यामुळे या व्यवसायाची हानी झाली तर झालेली हानी विमा कंपन्या भरून देत असतात आणि त्यामुळे सेवा व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा विमा हा अतिशय आवश्यक आहे असं म्हटलं जातं. पुढचा मुद्दा सांगितला व्यवसायाच्या दृष्टीने किंवा व्यवसायांचा विकास. या ठिकाणी व्यवसायांचा विकासाच्या दृष्टीने सुद्धा विमा हा अतिशय उपयुक्त आहे. विमा हा व्यवसाय उद्योगांना
किंवा व्यापाऱ्यांना नुकसान भरपाईची हमी देत असतो आणि म्हणून या व्यवसायाच्या दृष्टीने विमा हा अतिशय उपयुक्त आहे। या विमा व्यवसायात दरवर्षी विमा हप्त्याच्या रूपाने मोठ्या प्रमाणावर निधी गोळा होत असतो आणि हा जो निधी आहे हा निधी वेगवेगळ्या कारणासाठी सरकारला वापरावयास मिळत असतो। हा गोळा झालेला निधी आपल्या देशामध्ये धरणे बांधणे, वीज निर्मिती करणे, पाणी पुरवठ्याच्या योजना कार्यान्वित करणे, पिण्याच्या पाण्याच्या सोयी करणे या वेगवेगळ्या कारणासाठी हा निधी उपयोगात आणला जातो आणि त्यामुळे विम्यामुळे समाजातील व्यवसायांचा विकास करणं आपणाला शक्य होत असतं। या विम्याच्या अभावी एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा निधी सरकारला उपलब्ध झाला नसता, जर विमा नसता तर हा निधी उपलब्ध झाला नसता आणि हा निधी उपलब्ध झाला नसता तर आपल्या देशाचा विकास हा मोठ्या प्रमाणावर झाला नसता। म्हणून व्यवसायांचा विकास करणं विम्यामुळे शक्य झालेलं आहे, त्यामुळे विम्याची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं। 8वा मुद्दा सांगितलेला आहे कर्मचारी वर्गासाठी उपयुक्त। आता या ठिकाणी उद्योग किंवा व्यापार या क्षेत्रामध्ये काम करणारे जे वेगवेगळे कर्मचारी असतात या कर्मचारी वर्गास वेगवेगळ्या प्रकारचे धोके संभावत असतात। एखाद्या वेळी अपघातामुळे त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते किंवा त्याला शारीरिक अपंगत्व येण्याची शक्यता असते व त्यामुळं कुटुंबावर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळत असते, त्यामुळे विमा हा कर्मचारी वर्गास अतिशय उपयुक्त आहे। एखादा कर्मचारी कामावर असताना अपघातामुळे त्याच्यावर जर काही आपत्ती कोसळली तर विम्याची मदत त्या कुटुंबियांना मिळत असते, त्यांच्यावरील आर्थिक ताण त्यामुळे कमी होत असतो आणि त्यामुळे कर्मचारी वर्गाच्या दृष्टीने विमा हा अतिशय उपयुक्त ठरतो। आणि शेवटचा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल तळागाळातील व्यक्तींना विमा संरक्षण। आता देशातील तळागाळातील जे लोक आहेत सामान्यपणे अल्प उत्पन्न गटामध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, व्यापारी आहेत, उद्योजक जे आहेत आणि पगारदार लोक जे आहेत या सर्वांना विमा घेणं ही नित्याची बाब झालेली आहे। परंतु आपल्या देशामध्ये जे दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असतात या व्यक्तींना कोणाचाच आधार नसतो, त्यांना विम्याची अधिक आवश्यकता असते। विमा कंपन्या विमा व्यवसायातून होणारा जो नफा आहे या नफ्याचा काही भाग बाजूला काढून तो सामाजिक सुरक्षा निधी म्हणून बाजूला ठेवला जातो आणि याचे लाभ समाजातील दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या व्यक्तींना दिले जात असतात, त्यामुळं तळागाळातील व्यक्तींच्या दृष्टीने सुद्धा विमा हा अतिशय उपयुक्त आहे। तर अशा पद्धतीने आज आपण विमा म्हणजे काय आणि विम्याची आवश्यकता काय आहे हे पाहिलं, आज आपण इथंच थांबूया। धन्यवाद।